येवला तालुक्यातील देशमने गावात बिबट्याची दहशत पसरली असून राठोड वस्तीवरील कुत्र्याला बिबट्याने आपले भक्ष्य केल्याने या गोष्टीला दुजोरा मिळाला आहे। दिनांक 26 जानेवारी रोजी रात्री देशमन येथील राठोड वस्तीवरील कुत्र्याला बिबट्याने आपले भक्ष्य बनवल्याने या ठिकाणी बिबट्या असण्याच्या माहितीला पुष्टी मिळाली असून घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे देखील आढळून आल्याची माहिती वन विभागाने दिली आहे। दरम्यान विनायक मधुकर राठोड यांच्या गट नंबर 94/1 या चिकूच्या भागात पिंजरा लावण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली आहे। या प्रसंगी बशीर शेख वन परिक्षेत्र अधिकारी येवला, MB पवार वनपाल, प्रसाद पाटील वनरक्षक, भैया शेख वाहन चालक आदींनी घटनास्थळी धाव घेतली असून बिबट्याला पकडण्यासाठी या ठिकाणी पिंजरा लावण्यात आल्याची माहिती प्रसाद पाटील यांनी दिली आहे। SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे।